नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत आहात ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. मी आहे सध्या दापोलीमध्ये, बाणतिवरे या गावी. तर आज आहे 30 ऑगस्ट. तर आज आपण चाललो आहे बाप्पाला आणायला दापोलीला. आता कसं आहे, सर्व मुंबईतून नाही शहरातून लोक गावाकडे आलेले आहेत, कारण बाप्पाचं आगमन होणार आहे उद्या. आणि दापोलीमध्ये आहे ना 1.5 दिवसाचे बाप्पा असतात, म्हणजे आज आपण दापोलीतून बाप्पांना घरी घेऊन येणार, उद्या विराजमान होते. आणि परवा विसर्जन झालं ना की आपण परत मग आपल्या गावी जाणार आहे. मुंबईतून आता सर्वजण आलेले आहेत आणि आता आपल्याला निघायचं आहे दापोलीला. तयारी सुरू आहे, तर मोठे भाऊ जे आहे त्यांच्या गाडीतूनच आपल्याला जायचं आणि बाप्पांना घेऊन यायचं. तर फायनली तयारी झालेली आहे आणि आपण आता निघालो आहे गणपती बाप्पा आणायला दापोलीमध्ये. गाडीने जायचं आपल्याला. चला भेटू दापोलीला. एक गाडी आपली पुढे गेलेली आहे आणि मी आणि बबले भाऊजी चाललो आहे बाईकने. दापोलीलाच भेटू. सकाळी झालेत, ट्रॅफिक भेटला काय? हा, खूप ट्रॅफिक. ट्रॅफिक बराच भेटला. ठीक आहे, 8 वाजेपर्यंत घरी आले. भरपूर ट्रॅफिक ना. चला आपण आता बाईकने जाऊया दापोली. दापोली मार्केटला फायनली पोहोचलो आहे आणि या आहेत ना गणेश भक्तांसाठी सोडलेल्या गाड्या, म्हणजे गावोगावी येणाऱ्या गाड्या आहेत. तर त्या आता रिटर्न जात आहेत मुंबईला, परत संध्याकाळी निघणार. मार्केटमध्ये आलो आहे ॲक्च्युली, इकडे थोडी शॉपिंग करायची आहे, कारण घरी बाप्पांना नेण्या अगोदर बाकीची शॉपिंग पण करायची आहे, मग बाप्पांना घेऊन घरी जायचं आहे. भाजी घेऊन झाले, आता पुढे निघालो आहे. तर राईट साईडला आहे मच्छी मार्केट. त्या मच्छी मार्केट रोडने ॲक्च्युली मार्केट पुढे आहे ना बाजारपेठ, त्या बाजारपेठला जायला रोड आहे. आणि आता कसं आहे गणपतीच्या ह्याच्यामध्ये तर मार्केट पूर्ण गजबजलेलंच असतं. बाजारपेठेमध्ये आलो आहे थोडंसं स्वीट्स घेण्यासाठी. मोदक घ्यायचे बाप्पांना, मोदक, पेढे. आणि अवनीसाठी केक पण बघायचं आहे. अवनी आज 4 महिन्याची झाली. किती शॉपिंग किती करताय तुम्ही? झाली की नाही शॉपिंग? चालू आहे. ते आपल्या जोशीवाड्यातले तिकडचे आहेत, काकांचे इथले बांद्रे. सर्व फॅमिली आले शॉपिंग करायला. झाली का शॉपिंग? चालू आहे ना. चला येतो पुढे. हो, बघतो टाइम काढून येतो मग नंतर. चला कौंडाळं आपण जी आणली ना ती कौंडाळं बघा, इकडे आता विकायला पण आहेत मार्केटमध्ये. इकडे बघा, काल दापोलीच्या राजाला जायचं होतं पण यांना उशीर झाला, त्यामुळे आपण काही गेलो नाही. आत्ताच आला ना तुम्ही? आत्ताच आलेत. पूर्ण टीमच घेऊन आलेत. एक दोन गाड्या घेऊन आलात वाटतं? तीन गाड्या आहेत ना. एक आपल्या समोरची बालामाची आहे. हां, आणि दोन आमच्या. अच्छा, चला आम्हाला तर वेळ आहे, जाऊन या, वरती भेटतो परत. ठीक आहे. चला फायनली आता सर्वजण आलेले आहेत, तर आत्ता जाऊया वरती गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी. आपली टीम आहे कोकणकर अभियानची पूर्ण टीम, एक लाईनीमध्ये चाललेत. आणि मगाशी राहुल पण आपल्याला भेटलेला, भाचा आपला जो काल कलमटमधला, तर ते लोक पण वरतीच आहेत. चला आतमध्ये जाऊया. इकडे स्वाद बेकरी आणि केक शॉप आहे, तर तिकडे आपली बुकिंग केलेली मूर्ती आहे. गणपती बाप्पा. चला एक गणपती बाप्पा आपले निघालेले आहेत घरी. ठीक आहे. हा म्हणजे धरण आहे वा, आम्ही वरचा आणतो काही. चला येतो आम्ही वरून. आता तर आपला जो घरचा गणपती आहे तो वरती आहे, तर तिकडे आता आपण चाललो आहे सर्वजण. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे, थोडं बारीक आहे ना, गळायला पण लागला आहे.
म्हणजे मला वाटतं गावी आल्यानंतर आता 5-6 दिवसानंतर पाऊस पडेल असं वाटतं। चला भेटू आता, चला घराजवळ भेटूया। ना हो चला भैया, तर आपण आता खाली चाललोय। तर आपण ज्या फोर व्हीलर मधून आलेलो ना, तर त्यातूनच आपण आता घरी जायचं। हात दे बरोबर, त्याला हात पकडला ना प्रॉपर। चला बाय मोरिया मंगल मूर्ती। जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाय जाय। बाय करून आम्ही पुढे आलोय, तर गणपती येतात। आले असतील खाली, साखळीपर्यंत आले असतील। क्लायमेट आज मस्त झालंय बघा, असा क्लायमेट तरी हवा। म्हणजे कसं आहे, एकदम ऊन नाही, पाऊस पण नाही, ढगाळ वातावरण आहे, पाऊस येईल संध्याकाळपर्यंत नक्कीच। मोरिया मोरिया जय गणपतीचा, जय जयकार। चला कदमांकडचा गणपती आहे ना आपण सोडलाय, आता आपल्या घरी जाऊया। एक वेगळीच एनर्जी आहे, एक वेगळीच मजा आहे, एक वेगळाच आनंद आहे। गणपती बाप्पा मोरिया मोरिया, एक दोन तीन चार, गणपतीचा जय जयकार। अजून बोला उंदीर बाबा की जय। गणपती बाप्पा मोरिया मंगल मूर्ती मोरिया, एक दोन तीन चार, गणपतीचा जय जयकार। उंदीर मामा की जय। गणपती बाप्पा मोरिया मंगल मूर्ती मोरिया, उंदीर मामा की जय। तू कधी करायचं आहे बोल, गणपती बाप्पा मोरिया, एक दोन तीन चार, गणपतीचा जय जयकार। उंदीर मामा की जय। चला ना जाऊ ना, चला पावला आवनी। बाप्पा आले, बाप्पा बाप्पा आले, काय तर आमची झोप झाले। फायनली बाप्पा घरी आलेले आहेत आणि वरती गडगडायला पण लागले। तर इकडे आता सर्वांचा फोटोशूट चालू आहे। हे बघा गावाला आल्यावर कसं आहे, जेवढे फोटो काढता येतील ना तेवढे काढायचे। मुंबईला गेल्यावर ते सगळं ना मजा येते बघायला पण आणि अपलोड करायला पण मजा येते। तर आता घरी आलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे मस्त। तर आता जेवूया आणि मग काय दुपारनंतर जरा डेकोरेशनची कामं करायची आहेत।
बबल्या का हात फिरल करा. पाठवून अशी 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 आई ही बोल सगळ्या नाही राहत असे जागा सोडा मध्ये जरा गावाला कॅमेरामॅन पाहिजे असेल ना तर इकडे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तासाचे 2000 रुपये. रात्रीचे आहेत ना 8:30 वाजलेत. ॲक्च्युली दुपारी आम्ही बाप्पाची मूर्ती घेऊन आलो आणि त्याच्यानंतर मग डेकोरेशनची कामं होती. त्याच्यानंतर पाऊस पण बाहेर पडायला लागलाय. मग काय थोडीशी गडबड चालू होती. तर मंडळी आता आहे ना आपल्याला केक कटिंग करून घ्यायचं आहे. केक म्हणजे आज उणी आहे ना 4 महिन्याची झाली तर त्याचं छोटंसं सेलिब्रेशन आहे. सगळं मोठं नाही आहे कारण 1 महिना 2 महिना 3 महिना असा ॲक्च्युली केक कटिंग आम्ही दरवेळेस करतो. तर मी आज पहिल्यांदा आहे. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात मी सोबतच नव्हतो, बाहेर ट्रॅव्हलिंगमध्ये होतो. तर 4th महिन्यात आहे तर म्हटलं चला तर दुपारीच केक घेऊन आलेलो तर आता थोडा केक कापूया आणि नंतर मग आज रात्री बाकी डेकोरेशनची वगैरे कामं करायचीच आहेत आपल्या. कारण उद्या आपले बाप्पा विराजमान होतील. उद्या गणेश चतुर्थी आहे. अवनीला आज 4 महिने कम्प्लीट झालेत तर इकडे थोडीशी डिझाईन केलेली आहे. ही आपल्या शेतातीलच आहेत ना सगळ्या भाज्या आहेत. इकडे चार बनवलंय मयुरेने. हा दिसतोय अवनीचा ये. इकडे भाज्या आहेत, इकडे स्वस्तिक आणि इकडे केक. अवनी अवनी केक कापणार आहेस? केक कापायचा चला केक कापूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर अवनी, happy birthday to you, may god bless you, may god bless you, happy birthday. chala dalela hai sampla sampla ta sampla ta ata sampla aje radli nahi excitement hai full अशा रीतीने मंडळींना आज अवनी आहे ना 4 महिन्याचे झाले तर तिचा एक छोटासा वाढदिवस केलेला. कारण आता ते कसं आहे सर्वजणांचा ॲक्च्युली तो एक ट्रेंड आला आहे की 1 महिना 2 महिना. ॲक्च्युली मी पहिले 3 महिने तर नव्हतंच, म्हणजे 30 तारखेला मी कुठे ना कुठे बाहेरच असायचो. आज पहिल्यांदा 4th महिन्यात आहे ना मी 30 तारखेला सोबत आहे त्यामुळे बड्डे झालेला आहे. 1 वर्षाचा बड्डे जोरात असेल. आता फक्त एक केक कटिंग म्हणून मयूरची आवड म्हणून सर्व आम्ही करतोय. कारण मयूरला या गोष्टी बऱ्याच आवडतात. तर आज आपण दापोलीमध्ये गेलेलो. दापोलीमधून बाप्पांची मूर्ती आहे ना घरी येऊन आलो आणि त्याच्यानंतर डेकोरेशनची छोटी मोठी कामं होती आणि संध्याकाळी आता बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे. तर आजचा दिवस पण संपलाय आणि आज दापोलीमध्ये आहे ना पाऊस सुरू झाला आहे. आता पण बारीक बारीक पडतोय तर बरं आहे. आज मस्त थंड गारवा असेल पण आज रात्री डेकोरेशन पूर्ण म्हणजे मला 3, 4, 5 पण वाजतील. कारण उद्या बाप्पाची मूर्ती विराजमान होईल म्हणजे उद्या गणेश चतुर्थी आहे म्हणून. तर बिझी शेड्यूल असणार आहे आणि मजा येते गावाला पण त्यासाठीच येतो. तर चला म्हणजे आजच्या पुरते एवढंच. हा व्हिडिओ पण येते मी थांबवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटून परत एक अशा नवीन तोपर्यंत बाय बाय.